ಶಿವೇಶ್ವರ ಭಕ್ತ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ ಮೊರೆಯ ಮೊರೆಯ ಮಿ ಭಾರತನೆ ತುಜಿತ ಸೇವಾ ಕೃಪಾಯ ಜಾನೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಧೆ ಕುಟನ ಕೋಟಿ ಮೊರೇಶ್ವರ ಬಾ ತುಗಾಲ ಕೋಟಿ ಯಾ ದೇವಿ ಸರ್ವಭೂತೇಶು ಶಕ್ತಿ ರೂಪೇಣ ಸಂಸ್ಥಿತ ನಮಸ್ತಸ್ಯ 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 ನಮೋ ನಮಃ ಅನಾದಿ शंकरनाना आहेत तबाबाबा आहेत बरीशी मंडळी म्हणजे सगळे म्हणजे वडिलांची जोडीदार मंडळी आहे
आणि खऱ्या अर्थाने सगळे भाऊबंधू नातेवाईक अध्यक्षा सगळे सोयरे सगळ्या मंडळीच्या कृपा आशीर्वादाने सेवा करण्याची संधी खऱ्या अर्थाने माझ्या या माहेरामध्ये मला या ठिकाणी मिळालेली आहे म्हणून परत एकदा सर्वांची मनापासून या ठिकाणी मी आभार मानते। तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वाचोरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील हरिभक्त परायण वैकुंठवासे पाणदास महाराज गजे यांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्त परायण वैकुंठवासे गंगाराम शेठ जाधव यांच्याही पवित्र स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया। लाडकी ले कमी संताजी लाडकी ले कमी संताजी सेवा सांगण्यासाठी या गाडीवर उभी आहे। पहिलं वंदन मी माझ्या नेहमी कीर्तनामध्ये या ठिकाणी करते ते म्हणजे गुरुला आधी गुरु सी वंदावे मग साधन साधावे। पहिलं वंदन खऱ्या अर्थाने आपण गुरुला करतो याला कारण आहे का माणसानं जन्म लेऊन गुरु हा करावा गळ्यात तुळशीची पवित्र माळ घालावी चांगलं आचरण करावं का गुरु केलं पाहिजे याला कारण आहे का आपल्या आयुष्याची वाट लावणारे आपल्याला अनेक जण भेटतील आपल्या आयुष्याची प्रपंचाची वाट लावणारे आपल्याला अनेक जण भेटतील पण आपल्याला चांगला रस्ता दाखवणारे आणि चांगला मार्ग दाखवणारे खऱ्या अर्थानं कोण असतात तो गुरु असतात आणि गुरुशिवाय रस्ताही कळत नाही गुरुशिवाय मार्गही सापडत नाही आणि गुरुशिवाय अनुभव सुद्धा गुरुविना अनुभव कैसा कळे म्हणून यमाचा घाट जर चुकवायचा असेल तर जन्माला येऊन माणसानं काय करावा गुरु बिन कोण बतावे गुरु बिन कोण बतावे बडा बिकट यमघाट बडा बिकट यमघाट आमच्यासाठी ज्यांनी सोपी करून दिली ते गुरुवर्य खऱ्या अर्थानं आमचे महाराज या ठिकाणी विठ्ठल महाराज वाचोरे यांच्याही चरणावर या ठिकाणी नतमस्तक होते। दुसरं वंदन खऱ्या अर्थानं मी माझ्या कीर्तनातून करणार आहे म्हणजे माझे वडील हरिभक्त परायण वैकुंठवासी पाणदास महाराज गजे की खऱ्या अर्थानं ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला हा ज्ञानाचा वसा वारसा हा मार्ग खऱ्या अर्थानं अवलंबला आणि खऱ्या अर्थानं आमच्या गुरूंच्या कृपेनं आमच्या वडिलांच्या कृपेनं ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हा तिघी बहिणींना कीर्तनकार केलं खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं लहानपणापासून जर त्यांनी आम्हाला शिकवलं नसतं हरिपठाला नेलं नसतं काकड्याला नेलं नसतं भजनाला नेलं नसतं तर खऱ्या अर्थानं आज या जागेवर कदाचित आम्ही उभे नसतो म्हणून खऱ्या अर्थानं आज उपकार आहेत ते म्हणजे माझ्या वडिलांचे आणि खऱ्या अर्थानं माझ्या आईचे आणि म्हणून तुकोबऱ्यांनी वड वर्णन केलं हे पांडुरंगा हे देवी हे अंबे हे जगदंबे आम्ही जो वसा चालवतोय वारसा चालवतोय तो खऱ्या अर्थानं कोणाचा माझ्या वडिलांची मिरासी गावे Bye.
मनावर सुरा अजून खऱ्या अर्थाने या ठिकाणी परमानंदाची पायवाट माझ्यासाठी खऱ्या अर्थाने सोपी झाली ते म्हणजे माझे सासरे हरिभक्त ब्राह्मण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव का ज्यांना जाऊन खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी 2.5 महिने पूर्ण झालेले आहे की माझे सासरे खऱ्या अर्थाने तुम्ही सगळे माझ्या सासऱ्यांना ओळखता आनंद ओळखता की ज्यांना जाऊन खऱ्या अर्थाने आज 2.5 महिने पूर्ण झाले लग्न झाल्यापासून खऱ्या अर्थाने ज्यांनी या ठिकाणी आयुष्यभर गाडीवर ड्रायव्हिंग केली आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने एका सुनेला आपल्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने पोच केलं म्हणजे जेवढा परमार्थ माहेरी चालू होता तेवढाच परमार्थ खऱ्या अर्थाने या ठिकाणी सासरे सुद्धा या ठिकाणी चालू राहिला ते म्हणजे माझे सासरे हरिभक्त ब्राह्मण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव आणि 2.5 महिन्यापूर्वी खऱ्या अर्थाने केदारनाथ या ठिकाणी तीर्थयात्रेला गेलेले असताना केदारनाथच्याच पायथ्याशी या ठिकाणी हात अडकणं त्यांचं दुःखद असं या ठिकाणी निधन झालं म्हणजे खऱ्या अर्थाने वडील गेल्यानंतर वडिलांचं प्रेम खऱ्या अर्थाने ज्या सासऱ्याच्या रूपाने मला मिळालं रात्रंदिवस जे खऱ्या अर्थाने मला घेऊन फिरले रात्रंदिवस ज्यांनी आमच्यासाठी हाडाची काड केली रक्ताचं या ठिकाणी पाणी केलं पण ते सासरे सुद्धा आज या ठिकाणी या जगामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी राहिले नाही केदारनाथच्या ठिकाणी मरण आलं आणि चांगल्या ठिकाणी मरण यायला सुद्धा माणसाला काय लागतं भाग्य लागतं तीर्थाच्या ठिकाणी मरण येण्यासाठी लोक किती किती वर्ष त्या ठिकाणी जाऊन राहतात तरी माणसाला खऱ्या अर्थाने मरण येत नाही पण खऱ्या अर्थाने आज केदारनाथ म्हणजे स्वर्गाचं दार आहे केदारनाथला स्वर्गाचं दार म्हटलं झालं जातं केदारनाथ म्हणच खऱ्या अर्थाने पांडवांना सुद्धा स्वर्गाचं दार खऱ्या अर्थाने खुलं झालं होतं ते केदारनाथ आहे आणि त्या पवित्र ठिकाणाहून त्यांचं जाणं झालं म्हणजे सांगायचा मुद्दा एक आहे का आयुष्यभर भगवंताचं चिंतन केलं आयुष्यभर नामस्मरण केलं आयुष्यभर परमार्थाचा वसा वारसा खऱ्या अर्थाने त्यांनी जपला म्हणून खऱ्या अर्थाने मरण सुद्धा चांगल्या ठिकाणी आलं म्हणजे अशी मंडळी गुरुपासून वडिलांपासून तर सासरच्या मंडळींपर्यंत खऱ्या अर्थाने अशी मंडळी आमच्या जीवनामध्ये आलेली आहेत त्यामुळं खऱ्या अर्थाने आमचा जो परमार्थाचा जो खऱ्या अर्थाने जो परमार्थ आहे तो खऱ्या अर्थाने आज काय झाला तो कमन जागेवर आलं पाहिजे अध्याय येण्यासाठी सुद्धा खऱ्या अर्थाने भाग्य असावं लागतं असं मरण त्यांना आलं म्हणून खऱ्या अर्थाने अशी माणसं आमच्या जीवनामध्ये आली लहानपणापासून गुरुंपासून आई वडिलांपासून तर खऱ्या अर्थाने सासरच्या मंडळींपर्यंत अशी माणसं खऱ्या अर्थाने आमच्या जीवनात आली म्हणून खऱ्या अर्थाने आज आमच्या जीवनात या ठिकाणी काय झालं सोनं झालं आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आम्ही या ठिकाणी परमार्थामध्ये आलेलो आहोत ही खऱ्या अर्थाने कृपा ही गुरूंची आई वडिलांची आणि सासरच्या मंडळीची तर महिला मंडळ सासरी गेल्यावर आपल्याला अधिकार राहत नाही ऐके ना काकड्याच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी गोड आणि सुंदर वर्णन केले का सासरवासा कसा असतो कागा ससुरवास केले भगवंता अबोलिया सत्ता स्वाधीन का देनाही अबोलिया सत्ता स्वाधीन का देनाही एक गोष्ट लक्षात ठेवा महिला मंडळ सासरवासामध्ये आपल्या हातामध्ये कधी सत्ता नसते एखाद्याला म्हटलं मला देवीच्या मंदिरात दर्शनाला जायचंय पण घरच्यांनी जर परवानगी दिली नाही तर तिसरी कुठेही जाऊ शकत प्रभाते शिवाते तुमच्या या मे दर्शना प्रभाते शिवाले तुमच्या या मे दर्शना एदन चले थोरी मुरली राही वासना एदन चले थोरी मुरली राही वासना काबा ससुरवासी मग केले भगवंता
एवढं सोपं नाहीये, पण खऱ्या अर्थानं आम्हाला सासरे तसेच मिळाले, म्हणून खऱ्या अर्थानं आमचा परमार्थ या ठिकाणी खऱ्या अर्थानं सफल झालेला आहे. म्हणून सगळ्या मंडळीला वंदन करून, सगळ्यांना वंदन करून खऱ्या अर्थानं सेवेला सुरुवात. बिठाना 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 आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी जो काही निवडलेला भंग आहे तो या ठिकाणी नाथबाबांचा आहे. नाथबाबा म्हणजे कोण? तर खऱ्या अर्थानं पैठणकर, पैठणच्या निवासी, ज्यांनी अभंग लिहिला त्या नाथबाबांचा अधिकार केवढा मोठा आहे. ज्यांनी देवीचं वर्णन केलं त्यांचा अधिकार केवढा मोठा आहे. का ज्यांच्या घरी स्वतः भगवंतानं 12 वर्षे माधव म्हणून, 12 वर्ष केशव म्हणून आणि 12 वर्ष सेकंड म्हणून, तब्बल 36 वर्ष ज्या नाथबाबांच्या घरी देवांना चाकरी केली ना, खऱ्या अर्थानं त्यांचाच अभंग, त्या नाथबाबांचा अभंग खऱ्या अर्थानं. एवढा मोठा अधिकार ज्या नाथबाबाचा आहे, ते नाथबाबा देवीचं वर्णन करतात. म्हणजे ज्यांच्या घरी देवानं चाकरी करावी त्या नाथबाबांचा अधिकार खऱ्या अर्थानं किती मोठा आहे. आणि म्हणून त्यांनी देवीचं जे केलेलं वर्णन आहे ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी यथार्थ वर्णन आहे. बिठाला 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 भयंकर अशा मृत्यू लोक, भयंकर अशा कलियुगात आपण जन्माला आलोय. ज्या कलियुगात जन्माला आलोय या कलियुगात महिला मंडळ पुरुष मंडळ खऱ्या अर्थानं आपल्याला जर आपला उद्धार करायचा असेल तर कलियुगामध्ये जन्माला येऊन खऱ्या अर्थानं काय केलं पाहिजे. मुळात कलियुग कसं आहे, कली बाबाचीच मूर्ती नाम खग घेऊन हाती. कली म्हणजे पापाचीच मूर्ती आहे, पण कलियुग किती कलहाच युग असू द्या, किती वाईट युग असू द्या, इथं जन्माला येऊन जर खऱ्या अर्थानं आपल्याला उद्धार करायचा असेल तर भगवंताच्या भजनाशिवाय तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये किंवा देवीच्या नामस्मरणाशिवाय तुम्हाला आम्हाला या जीवनामध्ये पर्याय नाही. पण कलियुग कसं आहे, या कलियुगात काय चाललं, या कलियुगात काय काय घडतं, याचं वर्णन नाथ महाराजांनी एका शकुनाद्वारे सुंदर असं केलेलं आहे. माझे नाथ बाबा शकुन लिहितात का या कलियुगात काय काय चाललंय, काय काय घडतंय, पण या कलियुगात आपण जन्माला येऊन काय केलं पाहिजे. पण नाथ बाबा म्हणतात का या कलियुगात काय काय चाललंय, काय काय घडत, सुंदर वर्णन केलंय. निर्गुण निराकार दादा महूर Yeah.
सिद्धनाथ बाबा वर्णन करतात बघा कलियुगाची दादा ऐका विथोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी बापाचं लेकाचं सुद्धा जमत नाही बाप लेकाचं मारामारी लावणार हे कलियुग आहे भ्रातारा सोडोनी घरोघरी फिरती लनारी नवरा बायकोच सुद्धा नवरा बायकोच सुद्धा जमत नाही घटस्फोट वाढले कोर्ट वाढला कचेरी वाढल्या नवरा बायकोची भांडण वाढले पण हयात नाही तोपर्यंत कोणाला कोणाची किंमत कळत नाही इकडून आरे झालं का तिकडून कार्य होत हयात नाही तोपर्यंत कोणाला कोणाची किंमत कळत नाही पण ज्या दिवशी दोघांमधलं जे जातं ते सुखाने जातं पण जे माग राहतं ना त्या व्यक्तीला आयुष्यभर खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीच्या नावाची आठवण काढत या ठिकाणी जगावं लागतं हे जीवन खऱ्या अर्थानं इतकं सोपं नाहीये म्हणून मामा म्हणतात पुत्र तो होईल पित्याचा वैरी प्रतारा सोडनी घरोघरी फिरती लनारी नवरा बायकोच जमत नाही आणि म्हणून आईचा माझा शकुन दादा ऐका निर्धारी म्हणून मी काय सांगतो ते खऱ्या अर्थानं ऐका नाथ बाबा म्हणतात भगवंताचं भजन करा संतांची संगत करा आई वडिलांची सेवा करा या गोष्टी जीवनामध्ये महत्वाच्या आहेत पण आपल्या डोक्यात भगवंताचं भजनही नाही आपल्या डोक्यात चिंतन नाही आपल्या डोक्यात नामस्मरण नाही आपल्या डोक्यात संतांची संगत सुद्धा नाही आपल्या डोक्यात काही गोष्टी फिट झाल्या झाल्या का नाही आपल्या डोक्यात काही गोष्टी फिट करून ठेवल्या पहिली गोष्ट म्हणजे मुलाचं लग्न झालंच पाहिजे काय पोरं मोठे झाले ना डोक्यात काही गोष्टी फिट झाल्यात मुलाचं लग्न झालंच पाहिजे सुनबाई घरामध्ये आलीच पाहिजे कशाला आपल्याला बाहेर काढायला सुनबाई घरामध्ये आलीच पाहिजे नातवंड मांडीवर खेळलीच पाहिजे एखादा बंगला बांधलाच पाहिजे आणि बंगल्यासमोर एखादी गाडी लागलीच पाहिजे आज आपण जे जगतोय ना महिला मंडळ फक्त एवढ्या कारणासाठी जगतो मुलाचं लग्न झालं पाहिजे सुनबाई घरात आली पाहिजे नातवंड मांडीवर खेळली पाहिजे एखादा बंगला बांधला पाहिजे आणि बंगल्यासमोर एखादी गाडी लागली पाहिजे मग हा आटापिटा आपण करतो ना हा सगळा आटापिटा आपण जो करतो तो कशासाठी करतो पण आटा आटा माणूस सगळ्या दुनियाच्या गरज असतो तो खऱ्या अर्थानं माणूस आहे सगळं सगळं झालं पाहिजे ही जी इच्छा आहे ती खऱ्या अर्थानं माणसाच्या हित बघा पोटासाठी पहा केवढी आटा ती पोटला केवढं लागतं एवढं एवढं आणि आटा आटा सगळ्या दुनियाच्या खऱ्या अर्थानं माणूस करून ठेवतो तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी माणूस असतो पण खऱ्या अर्थाने या जगात जन्माला येऊन खऱ्या अर्थानं चांगलं जीवन जगा भगवंताचं भजन करा संतांची संगत करा जीवनामध्ये आई बाबाची सेवा करा आणि आई देवीचं समजा आपण देवीच्या प्रांगणात आहे मग भजन कोणाचं करा देवीचं करा ऐक ना ही देवी या मृत्यू लोकात काय आली कशाला आली या देवीचं अवतार कार्य काय आतापर्यंत जेवढे अवतार झाले तेवढे पुरुष देवाचे झाले पहिल्यांदा या विश्वात काही नव्हतं चंद्र नाही सूर्य नाही तारा नाही या विश्वात काही नव्हतं मग पहिल्यांदा या विश्वामध्ये कोण आलं कोण
विश्वामध्ये पहिल्यांदा काहीच नव्हतं, कारण काही प्रश्न अवघड आहेत बघा, काही प्रश्न अवघड आहे. माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या, मी तुम्हाला प्रश्न विचारते. पहिला प्रश्न माझा असा आहे का, झाडापासून बीजाची निर्मिती की बीजापासून झाडाची निर्मिती पहिल्यांदा काय काय पहिल्यांदा बी? पण बी कुठं आलं? झाडाला. झाड झाड कुठून तयार झालं? बी पासून. मग पहिलं काय सांगा, झाडापासून बीजाची निर्मिती का बीजापासून झाडाची निर्मिती? दुसरा प्रश्न माझा असा आहे, कोंबडीपासून अंड्याची निर्मिती की अंड्यापासून कोंबडीची निर्मिती? कळेल का? अंड्यापासून म्हटलं तर अंड कोणी दिलं? कोंबडीनं. पिल्लू कुठून आलं? अंड्यातून. तिसरा प्रश्न माझा असा आहे, तिसरा प्रश्न माझा असा आहे, स्त्रीपासून पुरुषाची निर्मिती का पुरुषापासून स्त्रीची निर्मिती? येईल का सांगता? या तीनही प्रश्न असे आहेत का, या तीनही प्रश्नाची उत्तरं आजपर्यंत चंद्रावर जाणाऱ्या आणि मंगळावर जाणाऱ्या अल्पबुद्धीन मानवाला देखील अजून सुटले नाही. पण याचं उत्तर खऱ्या अर्थानं दिलं कुणी? नाथ बाबांनी. पहिले कोटे जन्म काही नव्हतं, चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, काही नव्हतं. मग कोण आलं? पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी कानोवा तेरे तेरे ते. मग पहिल्यांदा या विश्वात कोण आलं? तिथं एक ढालगज निर्माण झाली, तिने बाई वडी ख्याती केली. तो आहे का ती? तो म्हणजे पुरुष, ती म्हणजे स्त्री. स्त्री म्हणजे आदिमाया शक्ती, आदिमाया शक्ती म्हणजे भवानी आहे, अंबिका माता. ही या मृत्यू लोकात पहिल्यांदा आली. तिथं एक ढालगज निर्माण झाली, तिने बाई वडी ख्याती केली. इंद्रादिकास म्हणे बाहुली अमर पुरी तिची घरगुली. म्हणजे महिला मंडळ, या देवीपासून सगळं जग खऱ्या अर्थानं काय झालं? तयार झालं. मग ही देवी या मृत्यू लोकात का आली? आजपर्यंत जेवढे अवतार झाले, राम रामाचा झाला, कृष्णाचा झाला, नृसिंहाचा झाला, मच्छापासून सुनचारी ते नरहरी, तर थे कली माझी बौद्ध नववा कलंत्री पुढे दहावा. आजपर्यंत देवाने जेवढे अवतार गेले तेवढे घेतले, तेवढे पुरुष देवाचे घेतले. मग या देवाला स्त्री रूपामध्ये येण्याची गरज का पडली? देवानं स्त्रीचं रूप का घेतलं? देवानं देवीचं रूप का घेतलं? देवानं भवानी याचं रूप का घेतलं? या देवीनं देवानं अंबा जगदंबेचं रूप का घेतलं? का घेतलं? याला सुद्धा कारण आहे. सांगते जाता जाता बारकाई नाही का, पूर्वीच्या काळी भस्मासुर नावाचा राक्षस होता. त्या राक्षसानं भगवान शंकराची कडक तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर या ठिकाणी तपश्चर्या केली शंकराची. आता आमचे शंकर कसे हो? कसे? अतिशय भोळे. भोळे असल्यामुळे त्यांनी त्याच्या काही मागचा पुढच्या प्रवृत्तीचा विचार केला नाही. ज्या वेळेला भगवान शंकर प्रसन्न झाले, त्यावेळेला भगवान शंकर म्हणत, हे भस्मासुरा, अरे बाबा मी तुला प्रसन्न झालोय, तुला काय वर मागायचं आहे? वर माग. त्यावेळेला त्या ठिकाणी भस्मासुर म्हणतो की शंकरा, पृथ्वीवरले काय सगळे स्वर्गातील भोग प्राप्त करण्याची शक्ती माझ्या बाहूत आहे, तुम्हाला द्यायचं असेल तर मला एकच वर द्या की ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन त्याचा काय झाला पाहिजे? भस्म झाला पाहिजे. आता आमचे भगवान शंकर अतिशय गोळे, त्यांनी मागचा पुढचा काही विचार केला नाही. त्यांनी वर मागितल्या बरोबर लगेच काय म्हटले? तथास्तु, काळजी करू नकोस, मी तुला वर देऊन टाकला. कारण भगवान शंकर कसे होते? शिव बोला चक्रवर्ती, शिव बोला चक्रवर्ती. Yeah.
वाच्य पदका शिवनाम तयानबाधी क्रोध काम. आता आमचे भगवान शंकराधीशे भोळे वर मागितल्या बरोबर ते म्हटले तथास्तु. वर देऊन टाकलेला आहे आणि ज्या वेळेला वर देऊन टाकलेला आहे त्यावेळेला भस्मासुराने विचार केला आता मला या राज्यात कुणापासून भीती राहिली नाही. ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचं काय होणार? भस्म होणार. पण ज्यांनी वर दिला ते भगवान शंकर बाकी मला केव्हाही मारू शकतात. मग असं करतो का पहिल्यांदा कुणाच्या डोक्यावर हात ठेवतो? ज्यांच्यापासून भीती आहे त्या भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवतो. अशी त्या कलियुगात काही माणसं आहेत. वर कोणी दिला? भगवान शंकराने. आणि कुणाच्या डोक्यावर हात ठेवायला तयार झालेला आहे? भगवान शंकराच्या. आणि भस्मासुराने तिथल्या तिथं भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला ज्या वेळेला तयार झालेला आहे आणि हात ठेवायचा प्रयत्न करू लागला हे भगवान शंकराच्या लक्षात आलं. आणि लक्षात आल्याबरोबर भगवान शंकर पुढे पळायला लागले. बघा बरं का, भगवान शंकर पुढे, भस्मासुर मागे, भगवान शंकर पुढे, भस्मासुर मागे पळायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. ज्ञानेश्वरी मध्ये गोड होवी आहे. जेथील या कृपे लागे वरू तेथेच होय व्यभिचारू मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. जेथील या कृपे लागे वरू, ज्यांनी वर दिला ज्यांनी आशीर्वाद दिला त्यांनाच मारायला निघाला. म्हणजे अशी या कलियुगातल्या लोकांचं आताही तेच चाललंय या जगामध्ये. तसं भस्मासुरानं शंकरानं भस्मासुराला वर दिला त्यांच्या डोक्यावर खऱ्या अर्थानं काय ठेवायला लागला? हात ठेवायला लागला. हात आला भस्मासुराचा कोणता? कृतज्ञपणा. आणि अर्जुनाचा कृतज्ञपणा. अर्जुन म्हणतो की का हो भगवान कृष्णा माझ्या नातेवाईकांना मला मार म्हणता, त्यांच्या बरोबर युद्ध करा म्हणता, भाऊबंधन बरोबर युद्ध करा म्हणता, मी काय भस्मासुर आहे का? हा अर्जुनाचा कृतज्ञपणा आणि हा भस्मासुराचा कृतज्ञपणा. का खऱ्या अर्थानं भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला तयार झालेला आहे. भगवान शंकर पुढे भस्मासुर मागे, भगवान शंकर पुढे भस्मासुर मागे पळत पळत इंद्रदेवाकडे गेले. इंद्राला म्हटले बघा मी या भस्मासुराला वर दिलाय आणि आता हा माझ्या डोक्याला हात ठेवायला तयार झाला, याला काय म्हणावं? इंद्र म्हटले इथून पहिले पळा, आता तुमच्या बरोबर माझाही भस्म व्हायला वेळ लागायचा नाही. तिथून भगवान शंकर पळाले ब्रह्मलोकात ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगितले ओ ब्रह्मदेवा या भस्मासुराने माझी तपश्चर्या केली, माझ्याकडून वर मागून घेतला, ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचा भस्म झाला पाहिजे आणि आता माझ्या डोक्यावर हात ठेवायला निघाला, याला काय म्हणावं? ब्रह्मदेव म्हटले तुम्ही इथून पहिले पळा, आता तुमच्या बरोबर माझाही भस्म व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही भगवान विष्णूकडे जा, ते तुमच्या अडचण समजावून घेतील. परत परत भगवान शंकर भगवान विष्णूकडे गेले. आणि भगवान विष्णूकडे गेल्यानंतर भगवान विष्णूला सांगू लागले का बघा ना या भस्मासुराला मी आत्ताच वर दिला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवायला तयार झाला, माझाच भस्म करायला लागला, याला काय म्हणावं? भगवान विष्णू म्हटले सगळी बाजू मी सांभाळतो पण तुम्ही इथून पहिले पळा, तुम्ही इथं थांबू नका, तुम्ही पहिले पळा, बाकी मी सांभाळून घेतो. भगवान शंकर पुढे भस्मासुर मागे, भगवान शंकर पुढे भस्मासुर मागे. आणि मग त्या भगवान विष्णूनं काय केलं? सुंदर असं स्त्रीचं सुंदर असं मोहिनीचं सुंदर असं देवीचं रूप घेतलं. कारण पहिले राक्षस म्हणजे स्त्री लंपट होते, त्यांना स्त्रियांचा मोह फार होता, ते स्त्री लंपट होते, त्यांना स्त्रिया फार आवडायच्या. म्हणून भगवान विष्णूनं सुंदर असं स्त्रीचं सुंदर असं मोहिनीचं रूप घेतलेलं आहे. आणि ज्या जंगलामध्ये ज्या अरण्यामध्ये भगवान शंकर पुढे भस्मासुर मागे पळतायत त्या दोघांच्या बरोबर मधोमध ही भगवान विष्णुरूपी देवी मोहिनी खऱ्या अर्थानं काय झाली? अवतीर्ण झाली. आता या भस्मासुरानं एवढी सुंदर स्त्री पाहिली, एवढ्या जंगलात एवढ्या अरण्यात एवढी एकटी सुंदर स्त्री पाहिली आणि एवढी सुंदर स्त्री पाहिल्या बरोबर त्या भस्मासुराने काय केलं? भगवान शंकराच्या मागे पळायचं सोडून दिलं. आणि आता तो भस्मासुर कोणाच्या मागे पळतोय? त्या भगवान विष्णुरूपी मोहिनीच्या मागे, देवीच्या मागे, त्या स्त्रीच्या मागे पळायला लागला. भगवान विष्णुरूपी मोहिनीच्या मागे पळायला लागलं की मोहिनी पुढे भस्मासुर मागे, मोहिनी पुढे भस्मासुर मागे, पळत पळत ती मोहिनी देवी देवाशालाच गेली. भगवान विष्णुरूपी मोहिनी नेवाशालाच गेली, नेवाशालाच जाऊन थांबली. म्हणाली का रे भस्मासुरा केव्हाचा माझ्या मागे पळतोय बाबा, दमले ना मी, काय हवाय तुला मला सांग एकदा. त्यावेळेला भस्मासुर म्हणतो काय नाही ग, तो दिसायला इतकी देखणी आहे, इतकी सुंदर आहे, इतकी रूपवान आहे, माझी एकच इच्छा आहे का मला तुझ्या बरोबर काय करायचंय? लग्न करायचंय. मला तुझ्या बरोबर लग्न करायचंय. मग लग्न करायचंय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ती मोहिनी म्हणते का रे भस्मासुरा तुला जर माझ्या बरोबर लग्न करायचं होतं तर खऱ्या अर्थानं तू या ठिकाणी एवढा वेळ कशाला माझ्या मागे पळत राहिला, कशाला मला दमवलं, लवकर सांगायचं ना. असं म्हटल्यानंतर मग ती म्हणते ठीक आहे तुला माझ्या बरोबर लग्न करायचंय भस्मासुरा, मी तुझ्या बरोबर लग्न करायला तयार आहे, पण आमचा एक खानदानी लोकाचार आहे का लग्न होण्या अगोदर नवर देवानं नवरी बरोबर काही काळ का होईना काय करावं लागतं? नाच काम करावं लागतं, डान्स काम करावं लागतं. तेव्हा तुला पहिल्यांदा माझ्या बरोबर काय करावं लागेल, काय करावं लागेल?
नाचावं लागेल. आणि ज्या वेळेला कळालं की नाचावं लागेल त्या वेळेला भस्मासूर म्हणतो, अगं हे आंबे यांनाच काय हजार वेळेला तुझ्या बरोबर नाचायला तयार आहे, अगं तू नाचून तर बघ. आता विचार करा, भगवान विष्णुरूपी मोहिनी देवी काय करायला लागली, नाचायला लागली. आणि ज्या वेळेला नाचायला लागलेली आहे भगवान विष्णुरूपी मोहिनी पुढे नाचते, भस्मासूर मागे नाचतो. जशी जशी देवी नाचायची तशी तशी पाठीमागे भस्मासूर नाचायचा. आणि नाचता नाचता तो भस्मासूर इतका दमून गेला, इतका नाचण्यात घडून गेला, फार थकला, त्याला कशाचं भान राहिलं नाही. एवढ्यात त्या मोहिनीनं काय केलं, नाचता नाचता हावभाव करता करता आई की नाही नृत्य करता करता आपले हात त्या भगवान विष्णुरूपी मोहिनीनं तिच्या डोक्यावर नेला. पाठीमागून कोण नाचतोय, भस्मासूर. भस्मासुरानं सुद्धा नाचता नाचता आपला जात त्याच्या डोक्यावर नेला. त्या वेळेला भस्मासुराच्या जातच्या जागी काय झाला, त्याचा जात त्यानं डोक्यावर नेला. त्यावेळेला भस्मासुराचं काय झालं, जागच्या जागी भस्म झाला. म्हणून हे अंबे, हे जगदंबे, हे देवी, हे मोहिनी, तू आली कशाला, राक्षसांचं निर्दालन करण्यासाठी, राक्षसांना मारण्यासाठी आणि सज्जनाचा उद्धार करण्यासाठी ही देवी या मृत्यू लोकामध्ये आली. हेच नाथ बाबा अभंगाच्या पहिल्या नाश करण्यासाठी बोधाची परडी घेऊन आली. बोध परडी घेऊन हाती बोध ज्ञानाचा पजळती उदो उदो भक्त नाचती. ज्ञानाचा बोध पाजळण्यासाठी ही आंबे जगदंबे तू आलीस. म्हणून तुझ्या नावाचा खऱ्या अर्थानं आपण काय घालायचा, गोंधळ घालायचा. पण आमचं महिला मंडळ कधी देवीच्या मंदिरात गेलं की मागण्या मागितल्याशिवाय घरी येणार, येतं का महिला मंडळ, येतं का? देवीच्या मंदिरात आमचं महिला मंडळ गेलं ना तर मागण्या मागितल्याशिवाय मागे येणार नाही. हे देवी माझं चांगलं होऊ दे, समोरची काय, हे देवी माझं चांगलं होऊ दे, समोरचीच वाटोळ होऊ दे म्हणता का नाही. पण ज्या वेळेला आपण समोरच्या वाटोळ्याचा विचार करतो ना त्यावेळेला देवी काय करते, आपलंच वाटोळ करते, समोरच्याचं चांगलं करते. या गोष्टी लक्षात घ्या, कारण शेजारी शेजाऱ्याला कधी बरं पाहत नाही आणि शेजारी शेजाऱ्याचा कधी कधी जमत नाही, जुळतही नाही. ही खऱ्या अर्थानं परंपरा आहे आणि ती आतापासून नाहीये, आहे का नाही, पहिल्यापासून खऱ्या अर्थानं चालत आलेली आहे. आपण म्हणतो शेजारच्याचं वाटोळ होऊ दे, माझं चांगलं होऊ दे, ही वृत्ती खऱ्या अर्थानं मनामध्ये आहे, काय का नाही. म्हणजे आपण एक भारूड आहे बघा नाथ बाबांचं, या शेजाऱ्याने ना या शेजाऱ्याने ना बरं नाही केलं गेलं बया, या शेजाऱ्याने ना बरं नाही केलं गेलं बया, मला पंढरी लागलं चालता पायाला आले ते थोड. शेजारीला कुठे नेलं, पंढरपूरला नेलं. आणि
पंढरपूरला चालून चालून एवढी थगले एवढी दमले ग पायाला काय आले फोड आले आणि शेजारनी मुळच मी वारीला गेले म्हणून ती शेजारीन काय म्हणते या शेजारनी ना या शेजारनी ना बरं नाही केलं ग बाया मला पंढरीला नेलं ग कुठे गेली वाह पंढरपूरला गेली भिकारी आल्या दारा भिकारी आल्या दारा आणि सांग मी गेले पंढरपूर ऐका अशा अशी खऱ्या अर्थाने वृत्ती आहे म्हणून खऱ्या अर्थानं आपण देवीजवळ गेलो की माझं चांगलं होते समोरच्याच वाटवलं होते पण अशी मागणी देवीला चालत नाही देवीला सांगा हे देवी माझं चांगलं होते आणि माझ्या बरोबर सगळ्यांचं सुद्धा काय होते चांगलं होते आणि नाथबाबांनी हाच अभ्यास केला नाथबाबांनी हा अभ्यास केला सगळ्या महिलांनी एकत्र केलं कुणी देवीचं भजन करीना कुणी पूजन करीना कुणी चिंतन करीना कुणी नामस्मरण करीना म्हणून नाथबाबांनी सगळ्या महिला एकत्र केल्या आणि महिलांना प्रश्न विचारले हे बायानो तुम्हाला फार सासरवास आहे का वय महाराज आम्हाला फार सासरवास आहे आणि पहिल्या काळातल्या जुन्या स्त्रियांना फार सासरवास होता का नाही इतका सासरवास इतका सासरवास का सासरण सासू म्हटलं की आमच्या महिलांना फरकाच लागायचं इतका सासरवास होता नाथ बाबांनी हे ओळखलं हे बायांना तुम्हाला फार सासरवास आहे वय महाराज आम्हाला फार सासरवास आहे तुम्हाला या सासरवासामधून मुक्त व्हायचंय वय महाराज आम्हाला या सासरवासामधून मुक्त व्हायचंय मी एक सांगते महिला मंडळ तुम्हाला जर सासरवासामधून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल नाथ बाबा म्हटले माझ्या देवीकडे यावं लागेल आणि माझ्या देवीला तुम्हाला नमस्कार करावा लागेल नाथ बाबांनी सगळ्या महिलांना घेतलं देवीच्या मंदिरात गेले आणि देवीला काय केलं सतवर पाव ग मला भवानी आई वडला माहीन तुला घरी येऊन देऊ नको कारण घरी असेल ना सासरा सारखी वटवट सारखी कटकट सारखी बडबड तोंड बंद राहत नाही आज माझा सासरा गावाला गेलाय आज माझं घर शांत आहे गावाला गेलाय तिकडेच खपून टाक घरी येऊन देऊ नको खुशाल नको म्हणता घरी येऊन देऊ नको दुसरा नमस केला सासू आहे ना सासू चुलीच्या कोपऱ्याला बसते काही काम नाही काही धंदा नाही सारखी वटवट सारखी कटकट सारखी बडबड हे देवी तिला लवकर निर्धाळून टाक सासू माझी जाच करते लवकर निर्धारित तिला सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा हे ना तुला सासू तुला नको पुढे कोण राहिली कोण राहिलं ननंदेवर फारच जोर दिसतोय थोडून ननंद ननंद करतात ननंदने अगोदर जाऊ घेऊ जाऊ जाऊ म्हणजे भांडून खाऊ मोठी जाऊ म्हणजे तिला मोठेपणाचं काय असतो अभिमान असतो हे देवी एक काम कर काय कर जाऊ माझी फडफड बोलती गोडकी कर गतीला
काऊबाई आहे ना मोठेपणाचा अभिमान आहे, इतका अभिमान इतका अभिमान, इतकी बडबड करते, इतकी कटकट करते, इतकी वटवट करते, हे देवी हिला काय कर, बोडक कर। बोडक करणं म्हणजे, बोडक करणं म्हणजे काय, टक्कल कर, हिच्या डोक्यावरचे केस काढून टाक। जाऊ माझी फडफड बोलती बुडकी कर गतीला, सत्वर बावगा मला भवनाय बोडकी करगदीला, हे देवी जाऊ सुद्धा नको कारण ती फार बोलते, तिलाही बोडक करून टाक। आता पुढे म्हण राहिली ननंद, ननंद शब्दाचा अर्थ आहे न न आनंद, ती वा ननंद, ननंद शब्दाचा अर्थ आहे जी आनंद देत नाही ती ननंद। हे सांगू महाराज, वर्षातून एक दिवाळीच्या सणाला पण हिची आणि हिच्या पोराची एवढी कटकट, एवढी कटकट, एवढी वटवट, का अजिबात घर आमचं शांत राहत नाही। हे देवी हिच्या पोराला खरूज होऊ दे, हिच्या पोराला खरूज होऊ दे, म्हणजे ही माझ्या घरातून ननंदाचं पोर किरकिर करते, खरूज होऊ दे त्याला। मी सांगत नाही बरं का, हे माझ्या मनाचं नाही, नाथ बाबांनी लिहिलंय, ननंदाचं पोर किरकिर करते, खरूज होऊ दे त्याला, सद्वर पावगा आनंद देत नाही दिनानंद, म्हणून ननंद सुद्धा नको। आता कोण राहिलं, कोण राहिलं, फटाफट बोला ना, आठवत नाही का नाते, कोण राहिलं, नवरा राहिला, नवरा, नवरा पाहिजे का नाही, हो महिला म्हणणार, अहो नवरा पाहिजे का, देवीच्या दारात द्या आपण, फटाफट बोला, नवरा पाहिजे का नको, हा का नाही पाहिजे का, हो म्हणतात बघा, नवऱ्याला काही कोणी नाही म्हणत नाही, कारण पती हा आपला परमेश्वर असतो। नवरा पाहिजे का, तर नाथ बाबा बरोबर ज्या स्त्रिया गेल्या ते म्हटले, हे देवी आम्हाला नवरा सुद्धा नको, का नको, नवरा नको ग बाई, आहा दादाला नको ग बाई, आहा दादाला नको ग बाई, आहा नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, आहा दादाला नको ग बाई, नवरा नको ग बाई, आहा दादाला नको ग बाई, नवरा नको ग बाई, आहा दादाला नको ग बाई। ज्याच्या घरामध्ये माझ्या देवाला देवघर नाही असा नवरा मला, असा नवरा मला नको। मोड केसे घर तुट केसे छप्पर, मोड केसे घर तुट केसे छप्पर, ज्याच्या देवाला देवघर नाही, ज्या नवऱ्याच्या घरी जा, ज्याच्या घरामध्ये माझ्या देवाला देवघर नाही असा नवरा मला नवरा नको ग बाई, मला दादाला नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादाला नको ग बाई, म्हणून हे देवी हा नवरा सुद्धा नको का, कारण यांच्या घरामध्ये भाजीवर तेल सुद्धा नाही। ज्वारीची भाकर अंबाड्याची भाजी, ज्वारीची भाकर अंबाड्याची भाजी, वर तेलाची धरवी नाही, आणि ज्याच्या घरामध्ये भाजीला तेल नाही असा नवरा मला नको। आता नको म्हणायला लागल्या, आणि मगाशी म्हटलं नवरा पाहिजे, आता सगळ्या म्हणतात नवरा सुद्धा पा बर का, नवरा नको म्हणतात, लक्ष ठेवा, नवरा सुद्धा नको, बरोबर आहे। नाथ बाबा म्हटले कुणीच नको आम्हाला, हे देवी सगळं मरू दे आणि मला एकटीला राहू दे, कशाला तुझी सेवा करायला, एका जनार्दनी सगळ्याची मरू दे आणि एकटीच राहू दे मला, एका जनार्दनी सगळ्याची मरू दे आणि एकटीच सगळे मरू दे, एका जनार्दनी सगळ्याची मरू दे आणि एकटी जरा उदे मला, सत्वर पाहुग मला भवानी आई रोड गावा, ही मी तुला कळतंय का, सगळे मरू दे देवी, सगळे मरू दे आणि मला एकटीला राहू दे, कशाला तुझी सेवा करायला, नीट ऐका, आता घरी जाऊन प्रयोग करतात बर का, नीट ऐका, आता घरी जाऊन प्रयोग करशान
का खऱ्या अर्थानं सांगितलं ताईंनी का सासरा मारा सासू मारा जाऊबाईला बोडका करा ननंदेच्या पोराला खरू जाऊ द्या नवऱ्याला आवती देऊन टाका आणि उद्या सकाळी सगळे मोर्चा घेऊन यायचे माझ्या दारावर फार काही नाही का नवरा मारा सासरा मारा सासू मारा पण कोणती खरोखरची मारू नका काम रूपी सासरा गावाला गेला त्याला मारा क्रोध रूपी सासू मारा लोभ रूपी जाऊबाई मारा मोह रूपी ननंद मारा आणि अहंकार रूपी नवरा मारा खरो म्हणजे मारू काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ अहंकार त्याचे बळ फार त्याचे बळ फार त्याचे बळ फार त्याचे बळ फार सच्चिदानंद अंबा बाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबा बाई हो करी कृपा म्हणून सांगते का खरो खर्च मारू नका तर काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ अहंकार हे षडविकार मारा आणि हे जर देवी तू मारले तर आम्ही तुझ्या नावाचं काय घालणार गोंधळ घालणार म्हणून हे अंबे जगदंबे देवी आम्ही तुझ्या नावाचा गोंधळ घालतो तू आमच्या गोंधळाला ये गोंधळ आई मो जगदंबे मूळ पीठ तू अंबे ऐका मग देवीचा गोंधळ आपणच घालतो का आपणच घालतो का गोंधळ मोठ्या मोठ्यांनी घातला मग कुणी कुणी घातला व्यासांनी 18 पुराणाची रचना केली व्यासांनी किती व्यासोशिष्टम जगत सर्व असं म्हणतात की व्यासांनी सगळं जग उष्ट केलं ऐका नाही पण व्यासांनी 18 पुराण लिहिली तरी त्यांच्या जीवनातला गोंधळ काही कमी झाला नाही तेव्हा गंगेवर बसले होते नारद मुनी त्यांना भेटले नारद मुनी 18 पुराणाची रचना केली पण माझ्या जीवनातला गोंधळ काही कमी होत नाही नारद मुनींनी सांगितलं भक्ती पुराणाची रचना करा म्हणजे तुमच्या जीवनातला गोंधळ कमी होईल ऐका दुसरा उल्लेख वशिष्ठ वशिष्ठ म्हणजे प्रभू रामचंद्राचे कुलगुरु गुरुने शिष्याचं म्हणजे रामाचं भजन केलं आपल्या जीवनातला गोंधळ संपवला आणि तिसरा उल्लेख शुकाचार्य श्रवणे परीक्षिती तरला भूपती साता दिवस मुक्ती झाली तया परीक्षिती राजाला 7 दिवस भागवत सांगितलं आणि खऱ्या अर्थाने मुक्ती मिळून दिली ते म्हणजे शुकाचार्य व्यास वशिष्ठ शुक गोंधळी म्हणून मोठ्या मोठ्याने तुझ्या नावाचा गोंधळ घातला म्हणून हे अंबे हे जगदंबे हे देवी हे मोहिनी आम्ही सुद्धा तुझ्या नावाचा गोंधळ घालतो कारण कोणी कोणी घातला अभंगाच्या पुढच्या जनामाने Yeah.
राजांना
सुद्धा देवीची सेवा केली. म्हणून जाताना एक मानाचा मुद्रा माझ्या राजांसाठी, आदिना माना शोभाला करी दे. Oh, my God.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी माझ्या राजाला काय दिले हो भवानी नावाचे फार फार भवानीचे उपकार गाजली शोभाची तलवार काय शोभाची तलवार गाजली फुगट नाही खऱ्या अर्थाने दिली म्हणून शिवजयंती असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही खूप वाट गात असते पण खऱ्या अर्थाने आज देवीचा या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि मला एकच सांगायचं की माझ्या राजाने सुद्धा देवीची सेवा केली तेव्हा तुम्ही आम्ही सुद्धा ती करावी जिजा मातेने सुद्धा केली माझ्या राजाने सगळे नाते कळले पण आपल्याला नाते कळत नाही ज्याला श्री बहीण म्हणून कळाली त्या भक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला श्री प्रेयसी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला श्री प्रेयसी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री आई म्हणून एक देवीचा जगदंबेचा आशीर्वाद होता म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा करा खऱ्या अर्थाने तुझा गोंधळ कोणी घातला मोठमोठ्यांनी घातला पण देवीच्या गोंधळातला मुख्य गोंधळ कोण आहे कुंडली कारण देव आणि देवी वेगळी नाही आपण काकड्यात रोज अभंग म्हणतो तुम्हाला वाटलं देव वेगळी देवी वेगळी पांडुरंग वेगळा विठ्ठल वेगळा ही वेगवेगळी नाही विठोबाचीच कोण झाली हो ये गा लावण्य मनोहरी वगैरे कृपा निज भक्त करुणा करी वगैरे कृपा पंढरपुरी राहिली डोळ पाहिली संती देखिली वरुण मिठाई वरुण मिठाई वरुण मिठाई वरुण मिठाई सच्चिदानंद अंबा बाई वगैरे कृपा सच्चिदानंद अंबा बाई वगैरे कृपा देवीवर बोललं तर किती बोलता येईल विठोबाचीच मिठाई झाली म्हणून देव देवी कुणी वेगळे नाही म्हणून तुझा गोंधळ खऱ्या अर्थाने घातला घरपुरामध्ये तुला कोणी आणलं कुंडलिकानं आणि कुंडलिकानं तुझ्या नावाचा मुगुटा माने कुंडलिका शिक्षण संस्था गुणवाडी संगमनेर या सगळ्या माझ्या मुली आल्या सुंदर कार्यक्रमाला या ठिकाणी त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आज शोभा आली म्हणून त्यांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानते कार्यक्रमासाठी ज्यांनी गायन केलं ते या ठिकाणी भारत महाराज गुंजळ आणि ज्यांनी मध्ये जिने चाली गायल्या ती माझीच मुलगी ईश्वरी त्याची खऱ्या अर्थाने साधलेला आहे आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थाने गायनकाम केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार चाला पटपट एकदा चाली वाजवा जोरदार तुमचे मामा दत्तू मामा खऱ्या अर्थाने ते माझे मामाच आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी उभे आहेत कारण ते इथं उभे आहेत तर तुम्ही पुढे येणार नाही या तर दंडा पडल्याशिवाय राहणार त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानते एकदा टाळी वाजवा साऊंड सिस्टीम वाल्यांसाठी त्याच्यासाठी माझा आवाज खऱ्या अर्थाने तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे एकदा टाळी वाजवा आमच्या विनेकरांसाठी तुम्ही विनेकरांना ओळखलं का नाही मला माहित नाही पण विनेकरी कोण आहे खऱ्या अर्थाने आपले बबन दादा वाकचौरे गोरखदादा वाकचौरे यांची नात
बबनदादांची मुलगी उज्ज्वला म्हणजे तिला आपण बिट्टी म्हणायचो लहानपणी, तिची मुलगी आहे, ती मोठी मुलगी तिची आहे आणि ही तिची आहे. आणि या दोन्ही मुली खऱ्या अर्थाने आज माझ्याकडे संस्थेमध्ये या ठिकाणी शिकायला आहेत. या मुलीसाठी मी तुम्हाला टाळ्या वाजवायला लावल्या, याला कारण आहे तर आपल्या कीर्तनातला विनयकरी किती वर्षाचा असतो, कमीत कमी 50-55-60 पुढे एखादा म्हातारा माणूस विनय घेऊन उभा असतो. पण आमच्या विनयकार्याकडे बघा, 7वीला मुलगी आहे, 12-13 वर्षाची मुलगी 2 तास कीर्तनामध्ये विनय घेऊन उभी राहते. त्या विनयाचं वजन तिच्या वजना एवढे आणि ती घेऊन नाचायचं एवढं सोपं आहे गाव. परमार्थ करणं भक्ती ते कठीण सुळावरची पोळी, भक्ती कठीण आहे सुळावरची पोळी असं म्हटलं जातं. पण 2 तास विना घेऊन तिने ही छान साथ दिली, तिचेही या ठिकाणी मी आभार मानते. आज कार्यक्रमासाठी माझी गुरुवारी आणि भक्त परायण विठ्ठल महाराज वाघजवरे ते सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण बाबा फार आजारी होते मधल्या काळामध्ये, पण खऱ्या अर्थानं आंबेनं जगदंबेनं पांडुरंगाची सेवा आहे आणि इतका अभ्यास आहे बाबांचा आणि परमेश्वरावरची भक्ती आहे, त्यामुळे खऱ्या अर्थानं बाबा परत एकदा तंदुरुस्त मस्त खऱ्या अर्थानं नवा जन्म झालेला आहे असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही. बाबांचे आभार, त्यांचे गोरखदादा असतील, कोकाटे मामा आहेत इकडे, हा पिचडताई सुद्धा इथे आहे, आमच्या मानू अक्काई या ठिकाणी कार्यक्रमासाठी हजर आहे. आता सगळे भाऊबंद मंडळी जालवान नाईक वगैरे सगळे सावरचोळी मंडळी आलेली आहेत, आमचे पोपट मामा आहेत सगळे, आमचे पोपट काका आहे ना अत्या आमचे भाऊबंदचे, आणि इकडे आमचे भागवत दादा का ज्यांनी खऱ्या अर्थानं आयुष्यभर आमच्या परमार्थामध्ये इथपर्यंत असताना ज्यांनी खऱ्या अर्थानं साथ दिली, आमचे शंकर नाना का ज्यांनी पहिल्यांदा आम्हाला ठाईची झाली शिकवले होते, आणि आमचे सरपंच साहेब खऱ्या अर्थानं किरण काका म्हणजे आमचे भाऊच आहेत आणि आजही बहिणींच्या पाठीवर, हा येते ना, आजही या बहिणींच्या पाठीवर ते खंबीरपणाने या ठिकाणी उभे असतात आणि कायम राहतात. म्हणून आमची वहिनी असेल, दोन्ही वहिनी आहेत या ठिकाणी, सगळ्याच वहिनी आहेत, आता माझ्या सगळ्या भाऊ जे आहेत सगळ्यांचेही परत एकदा मनापासून आभार. आमचे तबा बाबा ही जुनी मंडळी, जुनं ते सोनं पण नवं पण हवं, नवीनही तयार.